भिवंडी ग्रामीण भागातील वाशेरे इथे एका कंपनीत काम करणारे 9 कामगार विजेचा धक्का लागून जखमी झाले. या जखमी कामगारांना स्थानिक खासगी सिराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी घडली, मात्र त्यानंतर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीमध्ये मेहता पेट्रोल पंपावर खासगी बसला आग लागली. यामध्ये पंपावरील कर्मचारी गंभीर भाजले, मात्र पेट्रोल पंप मालकानं प्रसंगावधान राखत तातडीनं पेटती बस पेट्रोल पंपाच्या बाहेर काढली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तातडीनं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. चिनी बनावटीचे धोकादायक धागे, काच आणि लोखंडी कण वापरून तयार केलेला मांजा जर तुम्ही वापरला तर तुम्हाला दंड आकारण्यात येईल. अनुसूचितील वन्य प्राणी किंवा पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास पतंग उडवणाऱ्यांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. बारामती तालुक्यातील कोराळा इथं खोमड्यांच्या गोठ्यावर चक्क टायसन नावाच्या बोकड्याचा पहिला वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करण्यात आला. टायसनच्या कौतुकासाठी विविध जिल्ह्यातून लोक उपस्थित होतीच, पण शेळीपालन व्यवसायातील तज्ज्ञांनीही हजेरी लावली होती. त्याच्या या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील आदि माया सप्तशृंगी देवीचं दर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सपत्नीक घेतलं. राज्य आणि देशावरील ओढावलेलं कोरोनाचं संकट दूर जाऊन सुबत्ता येऊ दे, देशाला पुन्हा विकासाच्या मार्गाने पुढे जाता यावं, असं साकडं आमदार रोहित पवार यांनी देवीला घातलं. यावेळी सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांनी आमदार रोहित पवार यांचं स्वागत केलं. माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर आहे. आजपासून अमन लॉज ते माथेरान या मार्गावर मिनिटरांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या. आता शटलच्या रोज 7 फेऱ्या होतील. माथेरानसाठी पहिली गाडी सकाळी 9:30 वाजता सुटेल, तर माथेरान येथून शेवटची गाडी संध्याकाळी 4:25 सुटेल. अनलॉक फेजमध्ये माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली, त्यामुळे माथेरानच्या शटल सेवेतही वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. आयसीसीनं टेस्ट, वन डे तसंच टी ट्वेंटी या दशकातील ड्रीम टीम जाहीर केली. यामध्ये कसोटी संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर वन डे आणि टी ट्वेंटीच्या सर्वोत्तम संघाचं कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे देण्यात आलं आहे. टेस्ट टीममध्ये कोहलीबरोबरच भारताचा फिरकीपटू रवींद्रचंद्र अश्विन याचा समावेश करण्यात आला आहे. या संघामध्ये इंग्लंडचे 4, ऑस्ट्रेलियाचे 2, श्रीलंका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेचा प्रत्येकी 1 खेळाडू आहे. वन डे आणि टी ट्वेंटीच्या ड्रीम टीममध्ये माहीबरोबरच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे.